तेव्हा पाणी होत. एवढ्या वर्षांनी मी या एस टीने प्रवास केला आणि फर्स्ट एक्सपिरियन्स पण असाच आहे. फालतू यार, काय यार. आता आम्ही ज्या मी ज्या गाडीतून आलो ती गाडी पंक्चर झाली माणगावला, माणगावच्या अलीकडे, आणि आम्हाला आता या गाडीने आणलं इथे. स्पेशल काय आहे, कामिनीच्या इथे राईस भात खातोय, भात प्लस खेकडा आहे. चांगलंय, चला आज घरी आले आले पहिले हे, आणि ते पण कुठे ओटीवर बसून. हे आज मी घरी आलो खरं, बट ह्याच्यावरून कळतंय की गावात किती प्रकाश आहे आणि किती काय. आता आमच्या जर गावात तुम्ही पाहिलं तर एक पोल इथे आहे आणि एक पोल तिकडे आहे. त्याचा पूर्ण मधला जो एरिया आहे पूर्ण काळोखात आहे. तिथे म्हणजे असं जर तुम्ही एकटा जाऊच नाही शकत. हे आमची गाडी साफ करण्यासाठी आणि हा पाणी बघा किती या गाडीत आहे. म्हणजे त्या दिवशी आम्ही पेट्रोल टाकला होता, पाणी बघा किती गेलं. पाणी आहे हे बघ, सगळं पाणी आहे. सर एवढा पाणी आहे का? हा सर बाप्पा, एवढा पाणी आहे म्हणजे इथे. हा पाणी बघा किती टाकीत ना निघाल. आम्ही परवा जेव्हा येते वेळी जेव्हा होता काय यार, शिट एवढा पाणी गाडीत खराब होईल नाही तर काय राहील. अभी अंदर कुछ भी नाही आहे ना, पुरा झिरो आहे ना. पेट्रोल अंदर तो आहे नाही ना, अभि निकाल दिया पुरा. एवढा दिवस पाण्यावरच चालत होती ना. पाणी आहे, पाण्यावर आमची गाडी चालते. निकल पिनू आलेला आहे. पिनूला दाखव, पाणी दाखव गाडीतला. ती बघ, ती बॉटल बघ, ती बघ. एवढा पाणी होता. एवढा पाणी आहे याच्यात अजून की नाही, काढला नाही एवढा निघाला. मग काय बोललास, हे टाकला पेट्रोल टाकला तिच्यात. काय दोन लिटर पेट्रोल टाकला. एवढा पाणी तिथं गेला की काय, एवढा पाणी कुठून आला याच्यात. पाणी बघायला ते इथं आलं काय, याच्यातून हा एवढासा पेट्रोल होता, बाकी सगळा पाणी होता. काय खरं नाही, एवढासाच होता पेट्रोल. गणू सोबत आलोय. गणू सोबत कशाला, आईच्या गोळ्या घ्यायला. आईचा महिन्याचा फोर्स असतो, तो संपला की लगेच गोळ्या आणा आपण. मग त्यासाठी आलोय गणू सोबत गोळ्या घ्यायला. केमिस्ट तुम्हाला आमचा इथे डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टर इथे येते. आम्ही बघा आई पण तिथे देते. आणि हे आघाडी नगर आणि हा गणू. चला, तर आईच्या गोळ्या काय भेटत नाही, आम्ही फिरतोय. कारण ह्या गोळ्या तर फक्त एकाच मेडिकलमध्ये भेटतात, तिथे पण त्याच्या इथे संपल्यात. मग आता आम्ही सगळी मेडिकल शोधतोय, जेवढे इथे पंप हाऊसला मेडिकल आहेत तेवढे. हा ना मेडिकल नाही बहुतेक नाही. चला झालं आपलं इथे पण नाही. आता लास्ट तो एक मेडिकल राहिलाय, जाऊया आता आईसाठी आपण फिरूया. असेल वाटत तर नाही ना, नाही आहे. चला बाई सगळीकडे बघितलात नाही आहे, आता जाऊया घरी आपण. बस झालं. तर गोळ्या आम्हाला आमच्या एरियात मिळाल्या नाही, म्हणून आम्ही दुसरे एरियात आलोय. गाडी घेऊन यावं लागलं कारण गोळी इम्पॉर्टंट आहे. गोळी नाही घेतली तर परत मग लवकर गावी जाणारा कोण आहे नाही, म्हणून आम्हाला मला घेऊनच जावी लागेल. चल आता आम्ही आलोय तोलाणी. तोलाणी तोलाणी म्हणजे कॉलेज आहे, तोलाणी फेमस आहे अंधेरीमध्ये.
सोलानी कॉलेज त्याला बोलतात, म्हणजे एवढं समजत नाही आवडा सोलानी कॉलेज. तर इथे आलो आहे आम्ही, म्हणजे ह्या हा एक गणू बोलतो इथे भेटून जात, पण इथे आलो अजून तिथे वरती एक आहे, जर इथे नाही भेटली तर तिथे जाऊ. असं काय आहे इकडे कॉलेज आहे ना, सो इथे फूड सेंटर म्हणजे पुरी सगळे आहे. भेटल्या किती? एकच म्हणजे आम्हाला अजून एक पाहिजे, तीन घ्यायच्यात सगळ्याकडे एक एक भेटले, आता अजून पाहिजे ना एक पाहिजे. बस तिथे पुढे बघू लास्ट. गोळ्या घेऊन आलो, नंतर मग जेवायला बसतो. जेवणासाठी आज आमच्याकडे अंडा स्पेशल आहे आणि आलू वड्या सुद्धा आहे, अंडा फ्राईज आहे, भाकरी आहे आणि पिनू आहे, गणू आहे, उत्तू आहे आणि मी आहे. नमस्कार मंडळी, मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि आपण आहोत कुठे? अंधेरीला, अंधेरी वेस्ट. कशाला आलोय आपण? चाललोय गावी. ना गणू नाही चाललाय, गणू मला सोडायला आलोय. ₹200 काही ना. सो सध्या कोणी नाही आहे, सो रेट कमी झाले, 200 बोलला ना तो. तर मी आलोय खरं घरी, चाललोय गावी. आणि गावी आपल्याला जायचं असेल, जर तुम्हाला अंधेरीवरून जायचं असेल तर तुम्हाला वेस्टला यावं लागतो. हे पाणेरी, पाणेरीच्या इथे समोर अपोजिट साईडला जी बोरिवलीवरून बस येतात ते इथे येतात. वाजलेत 5:15 आणि 5:15 वाजता बघा इथे पेपर लाईन चालू आहे, पेपर शॉर्टेज चालू आहेत, म्हणजे कुठे काय आणि काय चाले बट ही कोणती आहे काय. आपण गाडीत बसतो आहे आणि लालपरी आहे, लालपरी आतून तर चांगली दिसते, बाहेरून पण चांगलीच आहे वाटतं. दाखवतो नंतर, पहिल्या खूप दिवसानंतर एसटीने चालू आहे, खूप म्हणजे खूप आठवत नाही मी कधी लास्ट टाईम एसटीत बसतो, खूप दिवसाने बसतो. एवढ्या वर्षांनी मी या एस टीने प्रवास केला आणि फर्स्ट एक्सपिरियन्स पण असाच आहे. फालतू यार, काय यार. आता आम्ही ज्या मी ज्या गाडीतून आलो ती गाडी पंक्चर झाली माणगावला, माणगावच्या अलीकडे, आणि आम्हाला आता या गाडीने आणलं इथे आणि आता सांगतायत ही गाडी जाणार नाही. अशी फालतू गिरी आहे, म्हणून एस टीने येणं म्हणजे बेकार आहे. आता काय माहिती नाही कधी होणार आहे, गाडी भेटेल की नाही. आपण आता सध्या माणगावमध्ये आहोत आणि माणगावमध्ये सध्या सगळा पब्लिक त्या गाडीमध्ये होता. आता एवढा पब्लिक कुठे थांबणार, आणि त्या कंडक्टरने एकाच गाडीत बसवलं आणि सगळ्यांना पाठवलं, बट ते गाडी गेली आतमध्ये डेपोत. आणि कारण आता सगळे पब्लिक बोलते आता करायचं काय, जायचं कुठे, कारण तिकीट सगळ्यांचं श्रीवर्धनपर्यंत आहे. तर अशा काय आपल्या एस टीच्या कहाण्या आहेत, काय करणार खरं नाही काय कसं होईल एस टीचं. पूर्ण कॉलेजचाच पब्लिक आहे. माणगाव विद्यापीठ, लोणेरे विद्यापीठचे हा सगळा लोणेरेला जाणारा पब्लिक आहे. लोणेरे
गाडी 9 वाजता बंद पडली आणि आता वाजले 9:30. अर्धा तास आम्ही इथे बस उभा आहे, काय माहिती गाडी कधी येते. गाडी आणि काय माहिती काय झालं. गेला आतमध्ये घेऊन. चला जाऊया आता, आला तो अर्धा तासाने. आली फायनली. तेच आहे आम्हाला जाऊ द्या पुढे. जाऊ दे ते फायनली उतरलो आणि एसटी गेली वर्धन डेपोला. आलो फायन. काय भाकरी वाजते की काय काय बनवतस काय का काय काय स्पेशल करंजांचा वौसा झाला खुशीचा. हा चोचा पाहिजे काय. तर मी आलो जस्ट घरी आणि घरी आलो तर ब्लॉक काय तो गाडीचा एसटीचा काय बनवला नाही, पाहिजे तसा बनला नाही कारण माझी ऑलरेडी तब्येत डाऊन होती आणि मला एसटी लागते म्हणजे असं भरल्यासारखं होतं म्हणून काय बनवलं नाही. आणि घरी आलो तर घरी आमच्या सगळे गायब आहेत, कोणीच नाही आहे घरी. सगळे आई गेले श्रीवर्धनला, पप्पा गेलेत गाडी घेऊन दुसरीकडे. तर घर उघड आहे तसं. आज आल्या पहिले गाडी बघितली, गाडी मस्तपैकी ओमने धुवून ठेवले. ओम म्हणजे उतूचा भाऊ, त्याने मस्तपैकी गाडी एकदम क्लीन करून ठेवून गेला आहे. तर ही एक गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे मस्त. आणि असं काय चालू आहे, घरी कोणीच नाही आहे. चला आता जेवायला जाऊया. दादा काहीतरी जेवायला स्पेशल केलं आहे दादानी. स्पेशल काय आहे, कामिनीच्या इथे राईस भात खातोय, भात प्लस खेकडा आहे चांगलं आहे. चला आज घरी आल्या पहिलं हे आणि ते पण कुठे ओटीवर बसून. हे सूप फक्त कोकणातच आहे, असं ओटीवर बसायचं समोर असं सगळं काही आहे आणि जेवत बसायचं ना. आता कोकणात कुत्री आलेत आता, ही खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या टायमाला. एक नंबर मजा येते आणि आमचे कुत्रे बघा बघतायत नुसते, त्यांना जेवायला हवाय. आता काय इम्पॉर्टंट आहेत, आता शेतावर राखण करायसाठी. आता ह्याला बांधून ठेवेल बघा दादा, कारण आता शेत पसावलेत आपले आणि डुकर मग हे करतात ना, त्रास देतात म्हणून ही कुत्री इथे आहेत. दोन अजून एक आहे तिकडे तिसरा, ही दादाची आहेत. म्हणजे आता ह्यांना बांधून ठेवेल एकाला, एकाला बांधून ठेवली संपला विषय, मग ते दोघं पण जात नाही कुठे. मग ही आता शेतावर घेऊन जायचं. हा हो ते खरं. पप्पा एकदम गॉगल बिगल लावून गेले होते कुठे फिरायला. पप्पा कुठे गेले गॉगल लावून? पप्पा अरे वाजता काय गाडी गॉगल लावून कुठे गेलेला? गाडी धुवायला. धुवायला का दुसरी काय खरं नाही दादा, गॉगल बिगल लावून पप्पा फिरतायत. पप्पा हा हे काय झालं, ह्या ही शीट कशी काय फाटली? मांजर रे खडवतात माझी ना वाटलं. माझ अजून त्यांचे गन काढले नाही बाहेर. गन कोणती दादा दाखव. आणलात काय त्याचा, कधी आणलात?
कितीला भेटतं ते? हो काय ही वाली गन आहे वाटते पप्पाने आणले नाही आता. दगड टाईप आहे म्हणजे दगडात काही त्यांनी भरलेला आहे काय? नाही जर मारा अजून थोडा तुकडा काय जात नाही एवढा मोठा बघ टाकून काय करायचं पाणी ओतायचं त्याच्यात ना पाणी आहे ना पा बंद कर थोडी हलव त्याला गॅस तयार होईल बंद कर आणि मग मारायचं हलव जरा मार इत अजून त्या जोर कॅन्सल झाला आमचा तो दुसरा स्टार्ट करतोय बघूया ओके हॅलो आता जाईल बहुतेक कारण वाफ आली त्यात ना बघूया ट्राय करूया सेकंड ओके ना तिला घेऊनच जाय पाहिजे थर्ड ट्राय परफेक्ट शपथ मजबूत आला आवाज ना कसला आवाज आला आता आम्हाला कळलं की ऍक्च्युअल कसं ते वाटत कारण जी गोळी असते ना ती त्याच्यामध्ये हाय त्याच्यात तो पूर्ण गेला ना हा गेला तो पूर्ण त्याचा पाणी झाला पाहिजे कसला आवाज आला गरम झाला बघा पूर्ण एवढी पॉवर काय आहे ह्याच्यात दारू आहे ना माकड पळवण्यासाठी एकाशासाठी माकड पळवणार आणि सर्व हेच झाली पाहिजे गॅस तयार मस्त आता वाजला परफेक्ट दुग आहे पप्पांकडे माकड पळवण्यासाठी कारण वाडीमध्ये खूप सारे माकड येतात म्हणून पप्पांनी आणली होती आणि तिच्या त्या दहा तो गोळ्या होत्या त्या संपल्या होत्या आणि आज पप्पांनी परत नवीन आणल्या गोळ्या सो ट्राय केलं तर ट्रायल सक्सेस झालं आहे आमचं नानी नि आई आले नाने काय झालं मला वाटलं तर तुला ऑपरेशन करायचं नेलन बोलतात मग काय झालं मग ओके मग बीपी हे होते ओके मग काय अंदाज आता त्यात काय कोलबी ओके आणि काय नाही कोलबी बघ 50 रुपयाची जाम दिला नाही ना तुला दाखव तुला दाखव ना बघ आम्ही कोलबी खातो ओतू काय ओतू नाही खात ना ओतू काय खातोय गाजतय ना आज पाऊस पडल ना आज पाऊस पडल आज या पूर्ण खाली बाजार कालबा देवी हे अख्खे रोड भरायचे बघितलं मी मारवाडीचं अखंड नाचत असे 2 दिवसाचा ड्रेस वेगवेगळा नाचायला मारवाडीचं नवरात्री नाच आता पण झालेलं आहे ना घेऊनला दाखवून आला कुठे गेलेला मला नाही बोलला असतो मी आलो असतो पाऊस उठला या 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 पाऊस उठला या 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 नाही ते वाहून जातील पोरा आता हो डमाडमा चालू झाला आता संध्याकाळचे 4 वाजलेत आयेचं केलं आहे आये नक्षत्र सांगताय केला व्हिडिओ ह्या निळू केला पाठवला पहिली भांड्याला
भांड्या सूर्याला पाठवून तो म्हणा सकाळी राज संध्याकाळी फोन करतो आहे तू गेलेलीस कुठं नाही बाय घरात नाही का घरात होता नाही काय कुठेतरी गेलेली तुला कुठं माहिती मला भांड्यान व्हिडिओ टाकला नाही कसला काढला तुझी वरात चला आपलं दळण घेऊन जाऊया पप्पांना देऊन टाकूया आमचं पण दळण द्यावा लागतो हो पप्पा घेऊन नाही जात आम्हाला स्वतःला यावं लागतो एवा नाही दादा बायकोला लगेच पाणी पण आणून दिले चणे आणलेले ना श्रीवर्धनशी चणे आणले का आईने मग ते लगेच धावत आले तिकडनं लगेच धावत आल्यात लहान पोरा कसे येतात आई काय अंदाज मम्मी काय अंदाज करी तसे आले ते धावत धावत ते आलं लगेच बंद केलं मी तर मला आता आज मी घरी आलो खरं पण ह्याच्यावरून कळतंय की गावात किती प्रकाश आहे आणि किती काय आता आमच्या जर गावात तुम्ही पाहिलं तर एक पोल इथे आहे आणि एक पोल तिकडे आहे त्याचा पूर्ण मधला जो एरिया आहे पूर्ण काळोखात आहे तिथे म्हणजे असं जर तुम्ही एकटा जाऊच नाही शकत एवढं काळोख आहे आणि इथे ॲटलिस्ट ठीक आहे कारण आमच्या घराची लाईट आहे तर इथे एवढं काय उजेड आहे आणि इथे पण तसंच आहे इथे एक आहे लाईट आणि एक त्या तिकडे पोलावर लाईट आणि मधला एरिया पूर्ण काळोखात आहे म्हणजे विचार करा काय काय परिस्थिती आहे गावची आमच्या एवढं असं तुम्ही बघत असाल डेव्हलप आहे बट डेव्हलप नाही आहे तर ह्यावरसुद्धा मला बघायचं आहे काहीतरी कारण ह्या मधल्या एरियामध्ये एक लाईट टाकली तर खूप भारी होईल आणि इकडे तर तुम्ही विचारच नका करू हे तर काळोख आहे तिकडे आपल्याला जायचंच नाही आहे बट हे ॲटलिस्ट हे वालं मला थोडंसं क्लिअर करायचं आहे लाईट बीट टाकावं लागेल तिथे कारण एवढं काळोखात कारण आमच्या तिथे वाडा आहे म्हणून नाही तर रोडला लाईट असणं हे इम्पॉर्टंट आहे आणि ते गरजेचं आहे सो आपण बघू त्याच्यावरती ट्राय करू काहीतरी आजचं दिवस होतं माझं मी आलो मुंबईवरून आणि पाऊस पण आला होता बट एवढा नाही आला नंतर तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये उद्या परत नवीन काहीतरी नवीन सुरुवात असेल आपली